आणि एक महत्त्वाची बातमी आहे कोल्हापूरमधून. कोल्हापुरातील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. मतपेट्यांमध्ये मतदारांकडून चिठ्ठ्यांचा पाऊस पडलेला आहे. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी गटाच्या नेत्यांनाही कानपिचक्या या चिठ्ठ्यांमधून देण्यात आलेल्या आहेत. तर महत्त्वाची बातमी कोल्हापूरमधून आपण बघतोय. कोल्हापुरातल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे आणि या मतपेट्यांमध्ये मतदारांकडून देखील चिठ्ठ्यांचा पाऊस पडलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधी गटाच्या नेत्यांना देखील या चिठ्ठ्यांच्या माध्यमातून मतदारांनी कानपिचक्या लगावलेल्या पाहायला मिळतात. तर मुस्कान लॉनवर सध्या प्रत्यक्ष सगळं आपण पाहतोय, मतमोजणी सुरू झालेली आहे. भूषण पाटील माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत. भूषण, मतमोजणीला सुरुवात झाली आहे. बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला आता सुरुवात आहे ती झालेली आहे आणि या सगळ्या पहिल्याच टप्प्यामध्ये आपण बघतोय मतदारांनी या सगळ्या मतपेटीतून चिठ्ठ्यांचा पाऊस पाडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सगळ्या चिठ्ठ्यांमधून सत्ताधारी असतील, विरोधी आघाडीचे नेते असतील, या सगळ्यांनाच कानपिचक्या दिलेल्या आहेत. काहींनी सत्ताधारी गटाच्या नेत्यांवर आरोप केलेले आहेत या चिठ्ठ्यांमधून, रोजंदारीचा विषय असेल किंवा ज्यादा दराचा विषय असेल. तर विरोधी गटाच्या नेत्यांवर देखील विनाकारण तुम्ही ही निवडणूक लादली अशा पद्धतीच्या टीका देखील या सगळ्या चिठ्ठ्यांमधून केल्याचं पाहायला मिळतं. एकूणच गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय सहकारी संस्थांच्या निवडणुका आणि त्यातील मतपेट्यांमध्ये चिठ्ठ्या हे समीकरणच कोल्हापूरमध्ये बनल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याला आता हा बिद्री सहकारी साखर कारखाना देखील अपवाद ठरलेला नाही आणि यामध्ये देखील शेकडो चिठ्ठ्या आहेत त्या पहिल्याच टप्प्यामध्ये आढळलेल्या आहेत. आता दुसरा टप्पा ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी देखील अशाच चिठ्ठ्या सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच आपण बघतोय मतदारांनी आपला एक रोष आहे तो देखील व्यक्त करण्याचा प्रयत्न या चिठ्ठ्यांच्या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळते. साधारणतः 5 ते 6 वाजेपर्यंत हा सगळा मतमोजणीचा होईल किंवा मतमोजणी पूर्ण होईल आणि साधारणतः 2 नंतर हे सगळे मतमोजणीचे कल आहेत ते लक्षात यायला सुरुवातही होईल. मात्र तुर्तास आपण बघतोय की एका बाजूला मतमोजणी सुरू झालेली असताना दुसरीकडे या सगळ्या मतपेट्यांमधून मोठ्या प्रमाणावर मतदारांनी चिठ्ठ्या देखील टाकलेल्या आहेत आणि त्यामधून सर्वपक्षीय नेत्यांना कानपिच घेतल्याचं देखील पाहायला मिळतं. नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी भूषण. तर कोल्हापूर बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे आणि मतमोजणी दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त देखील परिसरात तैनात करण्यात आला आहे.